नमस्कार मित्रांनो माझं नाव किरण गायकवाड अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू झाला आहे ज्याचं नाव आहे टॉपर संवाद या टॉपर संवादमध्ये आज आपल्यासोबत आहेत विशाल भेदुरकर सर यांनी अगदी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आज एक नवीन शिखराची एक उंची गाठलेली आहे यांच्याकडून आपण आज संपूर्ण स्पर्धा परीक्षेची जी परिपूर्णता असते ती आणि नक्की तयारी कशा पद्धतीने करावी या संदर्भातल्या अगदी बारीक सारीक गोष्टी समजून घेणार आहोत तर चला बोलूया आपण स्वागत करूया श्री विशाल भेदुरकर सरांचं सर सर्वात प्रथम आपण सर्वात एक महत्वाचा प्रश्न आपण हा पहिला घेऊया बरं की नक्की तुम्ही या सगळ्या गोष्टींमधनं आलात स्पर्धा परीक्षेचा सगळा अनुभव तुम्ही हा नक्की प्रवास कसा झाला तुमचा खूप <laughs> मोठा प्रश्न आहे पण हरकत नाही आपण तो समजून घेणं पण फार महत्वाचं आहे या निमित्ताने एक आढावा होईल सगळ्यात पहिल्यांदा मला थोडं थोडक्यात मी माझा परिचय सांगतो मी डॉक्टर विशाल महादेवराव बेदुरकर राज्य शासनामध्ये माझं पी एच डी झालेलं आहे आणि विदर्भामध्ये महाराष्ट्रातला विदर्भ तुला माहिती आहे आता सगळ्यांना विदर्भ अतिशय मागासलेला भाग म्हणून प्रसिद्ध आहे शेतकऱ्याच्या आत्महत्यांसाठी पूर्ण जगात खूप प्रसिद्ध आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि अशा भागामध्ये त्यातही यवतमाळ जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामधून एका तालुक्यामधून असं गाव की ज्या ठिकाणी अजूनही पोस्ट ऑफिस आलेलं नाही म्हणजे मी जेव्हा पुण्यातून जातो त्यावेळेस पोस्ट ऑफिसचं सगळ्यात जुनं बोर्ड मला दिसतं की पोस्ट ऑफिस एकोणीसशे तेवीसचं मग मी विचार करतो की आता दोन हजार तेवीस येईल शंभर वर्ष होत आले पण अजून माझ्या गावात पोस्ट ऑफिस आलेलं नाही आणि मी अशा गावात आलो आहे की जिथं शंभर वर्ष झाले पोस्ट ऑफिस येऊन सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की हे मुलांना सा म्हणजे इथं आता बसलेले आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट मी मुद्दाम सांगतोय की आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की मी खूप छोट्याशा गावातून आलो आहे माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं आहे माझ्या आर्थिक माझी घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही आहे तर मी एवढ्या उंचीवर कसं जाऊ शकेल मिस सा साथी मी स्पर्धा परीक्षेतले एवढं मोठं यश कसं मिळवू शकेल तर त्यांच्यासाठी मी सांगतो की सहज मिळवू शकता मी ज्या गावातून आलेलो आहे ते असंच एक छोटंसं गाव जिथं आजपर्यंतही कधी पोस्ट ऑफिस आलेलं नाही आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण झालं अल्पभूधारक शेतकरी माझे वडील होते मी स्वतः शाळेत शिकत असताना अगदी चौथ्या वर्गापासून शेतामध्ये काम करणे शेतातला भाजीपाला विकणे बाहेर नेणे आजूबाजूच्या गावातले लोकं आणि माझ्या गावातले लोक अजूनही मुला मला भाजीपाला विकणारा मुलगा ह्याच स्वरूपामध्ये ओळखतात म्हणजे इथपर्यंत माझी सुरुवात झालेली आहे त्यानंतर मग प्राथमिक शिक्षक झालं आणि त्यावेळेस नोकरी मिळवण्याचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे डी एड असं मानलं जायचं प्राथमिक शिक्षकासाठीचं बरोबर आणि बारावी साहेब झाल्यानंतर मग माझ्यासमोर पण वेगवेगळे पर्याय होते परंतु पहिल्यांदा नोकरी मिळाली पाहिजे म्हणून मी डी एड केलो गमतीचा भाग असा की डी एड ज्यावेळेस झालं त्यावेळेस मला असं वाटायचं की नाही आपण कुठेतरी इथं थांबायला नको कुठेतरी वेगळं केलं पाहिजे परंतु जसं सगळे लोक गुरफडतात तसंच मी पण जे आपला व्यावहारिक चक्र आहे त्या व्यावहारिक चक्रामध्ये अटकलो आणि जवळजवळ चौदा वर्ष मी प्राथमिक शिक्षकाची नोकरी केली पण ही प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत असताना वेगवेगळ्या घटकांशी जेव्हा माझा संपर्क आला त्यावेळेस असं लक्षात आलं की आपण कुठेतरी चूक केली आपण प्रशासनात जायला पाहिजे होतं प्रशासनात का जायला पाहिजे होतं तर प्रशासन हे फक्त जॉब नाही आहे बरोबर ती सर्व्हिस आहे सर्व्हिस आणि जॉब याच्यातला फरक तो त्या काळात मला खूप चांगल्या पद्धतीने समजला आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर म्हणजे वयाच्या शेवटच्या टप्प्यावर मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि तुला सांगायला हरकत नाही की माझ्याकडे फक्त दोन अटेम्प्ट होते त्यावेळेस बरोबर सर <laughs> आणि लग्न झालं होतं दोन मुली होत्या शेतीवाडी सगळं म्हणजे बसलेलं होतं आणि तरी मग मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो त्या विचाराने आणि त्यानंतर मग राज्यसेवा उत्तीर्ण केली राज्यसेवेतून वित्त आणि लेखा तोच एक आपल्याला महत्वाचा पाठ बघायचा की तुम्ही एवढा जो काही प्रवास केला आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे कोणत्या पॉईंटला वळालात हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न असा पडतो की मी स्पर्धा परीक्षेची तयारी नक्की कशी कधी करावी कधी किंवा कशा पद्धतीने किंवा किती वेळ करावी yes, yes, yes. नक्की तुमच्या आयुष्यात असा कोणता पॉईंट होता की ज्यामुळं ज्या ठिकाणी तुम्ही असं ठरवलं की मला आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं करायला पाहिजे एक्झॅक्टली एक्झॅक्ट विद्यार्थी मित्रांच्या दृष्टीने मी सांगेन की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुम्हाला जेवढा लवकर करता येईल म्हणजे सगळ्यात बेस्ट सोल्युशन जर म्हटलं माझ्या दृष्टीने तर बारावीपर्यंत प्रिपेरेटरी म्हणजे पूर्वतयारी ज्याच्यामध्ये आपल्या सवयींचा भाग जास्त असला पाहिजे म्हणजे पेपर वाचणे आपल्या भोवतालच्या घडामोडी समजून घेणे याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास सांभाळून जो काही वेळ देता येईल तो दिला पाहिजे बारावीनंतर ज्यांना स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे त्यांनी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेकडे वळलं पाहिजे सोबतसोबत ग्रॅज्युएशन करून सर्वात चांगला हा पर्याय दुसरी महत्त्वाची गोष्ट मी इथं विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती त्याच्यामध्ये एका पिढीचं एका पिढीपेक्षाही जास्त मोठा गॅप आहे त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा स्पर्धा परीक्षेक अभ्यास करायला सुरुवात केली होती त्या काळामध्ये आम्हाला एक छोटं मॅग्झिन जर घ्यायचं असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं बरेचदा जिल्ह्याच्या ठिकाणी पण मिळत नव्हतं यवतमाळ ठिकाण तिथं सुद्धा मॅग्जिन मिळत नव्हतं मग ते आम्हाला दुसरीकडून कुठून तरी मागवावं लागायचं परंतु आज ऑनलाईन मोबाईलच्या क्षेत्रामध्ये डेटाच्या क्षेत्रामध्ये एवढं एवढे आमूलाग्र बदल झालेले आहेत की अगदी गावात राहून सुद्धा एखाद्या विद्यार्थी करू शकतो म्हणजे आता ज्या अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपण ही गप्पा करतोय चर्चा करतो आहे ह्या yes, अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही एखाद्या पोडावर राहत असाल छोट्याशा गावात राहत असाल तिथे तुमच्यापर्यंत इंटरनेट पोहोचलेलं आहे बरोबर तिथे तुम्हाला दिल्लीतला टॉपर मिळू शकतो पुण्यामध्ये राहणारे जे तज्ज्ञ लोक आहेत ते तुम्हाला मिळू शकतात बरोबर आणि अन अकॅडमी सारखे प्लॅटफॉर्म आहेत याच्यापेक्षा चांगला काळ कोणता असू शकतो तयारी करण्यासाठी आणि सध्या अनअकॅडमी सर म्हणजे मला आनंद होईल हे सांगायला येस yes, येस yes. की महाराष्ट्रामध्ये हो आपण तर खूपच चांगल्या पद्धतीने काम करतोच आहे अगदी जवळपास एक जवळपास साडे चाळीस हजार विद्यार्थी साडेचाळीस हजार विद्यार्थी बरोबर हा ॲप दररोज बघतायत अच्छा खूप चांगल्या पद्धतीने प्लस प्लॅटफॉर्मला सुद्धा खूप चांगला एक रिस्पॉन्स होतोय आणि अकॅडमीमध्ये एक प्लस प्लॅटफॉर्म पण आहे ज्यामध्ये आपण जे काही विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये येऊ नाही शकतो किंवा जे शहरामध्ये येऊन त्यांची आर्थिक पाठबळ किंवा पुन्हा त्यांना एक संधी मिळत नाही तर अशा विद्यार्थ्यांना आपण ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय सर हे तर तुमचं खूपच एक मोलाची एक मदत म्हणेल आम्हाला आमच्या या प्लॅटफॉर्मला की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करत आणि तुम्ही तयारी कशी कधी करावी याचं एक खूप सुंदर उदाहरण दिलं की आपण बारावीपर्यंत एक बेसिक पार्ट करून आपण याच्यामध्ये पुढे गेलो पाहिजे जेवढ्या लवकर निर्णय घेता येत असेल तेवढ्या लवकर निर्णय घेतला पाहिजे एक्झॅक्टली exactly, सर ओके okay. सर नक्की सुरुवातीला जे विद्यार्थी okay. नुकतेच स्पर्धा परीक्षेच्या या उंबरठ्यावर येऊन पोहोचतात येस अशा yes. विद्यार्थ्यांना नक्की अभ्यासाची सुरुवात कशी करावी बरोबर ठीक आहे सुरुवात लवकर करावी एकदम बरोबर मुद्दा आहे पण नक्की कशी आणि कोणत्या पद्धतीने सुरुवात करावी बघा विद्यार्थी मित्रांसाठी मी सांगतो किरण तुला ऐकत नाही ना स्पर्धा परीक्षेमध्ये आत्ता जवळजवळ मला एक बारा तेरा वर्ष झाले म्हणजे सुरुवातीला विद्यार्थी म्हणून नंतर अधिकारी म्हणून नंतर वेगवेगळ्या सामाजिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करताना महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत माझा संपर्क आला त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांसोबत बोलत असताना अनुभव घेत असताना जवळजवळ आता तीन वेगवेगळ्या ठिकाणी मी काम केलं वित्ताने लेखा अधिकारी म्हणून जिल्हा नियोजन मंडळामध्ये में काम केलं त्यानंतर सर्व शिक्षा अभियान सारख्या मंडळामध्ये में काम केलं आता कृषी आयुक्तालयासारख्या ठिकाणी काम करतो हे सगळं करत असताना अधिकारी म्हणून विद्यार्थी म्हणून शिक्षक म्हणून हे जे काही मला जाणवलं तेच सांगतो मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे आपला जो मुद्दा होता ना परीक्षेच्या याच्यामध्ये तर दोन गोष्टी आपण क्लिअर कट म्हणजे अगदी क्लिअर कट समजून घेतल्या पाहिजे की एकतर पहिल्यांदा आपल्याला स्पर्धा परीक्षा समजून घ्यायची आहे स्पर्धा परीक्षा समजून घेणं म्हणजे काय असं समजा की स्पर्धा परीक्षा हा एक गेम आहे एक स्पोर्ट आहे तो खेळ आहे आपल्यासाठीचा गेम आहे तो मग ह्या खेळाचं स्वरूप तुम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणजे जर मला कबड्डीमध्ये चॅम्पियन व्हायचं आहे तर मी पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर कबड्डीचे नियम काय आहेत हे अतिशय उत्तम पद्धतीने समजून घेतलं पाहिजे स्पर्धा परीक्षेचे नियम काय आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये आणि इतर परीक्षांमध्ये सगळ्यात मोठा मूलभूत फरक काय आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कट ऑफ नसतो म्हणजे एम पी एस सी यू पी एस सीच्या ह्या ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही शंभरपैकी पस्तीस गुण मिळवले की तुम्ही पास झालात शंभरपैकी पंच्याऐंशी गुण मिळवलेत की तुम्ही वाय एस पी झालात शंभरपैकी नव्वद गुण मिळाले की तुम्ही आय एस झालात असं नाही कधी ते एवढ्या जागा आहेत आणि एवढे लोक आहेत जे काही लोकं असतील ते त्याच्यामध्ये एवढ्या जागा भरण्यामध्ये तुम्ही वर आलात की तुम्ही पाच झालात तुम्हाला किती मार्क्स मिळतात याच्याशी महत्त्व नाही म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा हा सगळ्यात जास्त म्हणजे पहिला आणि शेवटचा शब्द आहे तो की स्पर्धा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा शब्द आहे विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा ते स्वरूप समजून घेतलं पाहिजे आता स्पर्धेमध्ये काय होतं तुमचं मूल्यमापन जेव्हा होतं तेव्हा त्यामध्ये कम्फरेबल म्हणजे इतरांच्या तुलनेत मूल्यमापन होतं बरोबर विद्यार्थ्यांना नेहमी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी अभ्यास करतो आहे मी चांगला आहे माझी क्वालिटी आहे पण ती इतरांच्या तुलनेत किती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी चांगलं चांगले गुण मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची मानसिकता खूप चांगल्या पद्धतीनं तयार केली पाहिजे म्हणजे आपल्या खेळाचे नियम खूप चांगल्या पद्धतीनं जो समजून घेईल तोच चॅम्पियन होण्याची शक्यता राहते हा झाला पहिला भाग बरोबर आता दुसरी गोष्ट अशी येते की ह्या पूर्ण प्रोसेसचं तुम्ही व्यवस्थित नॉलेज मिळवलं आहे माहिती मिळवली आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती झाली आहे परंतु ते तुम्ही आचरणात नाही आणलं प्रत्यक्षामध्ये नाही आणलं तुम्हाला यश मिळणार नाही बरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये खूप चांगली तयारी करून दोन मार्काने पाच मार्काने दहा मार्काने राहणारे छोटे छोटे फरकाने राहणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्या बाबतीत काय होत असतं त्यांना समजतं की मी अभ्यास अशा अशा पद्धतीने केला पाहिजे मी दिवसाचं इतकं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे करत करू शकत नाही बरोबर करण्यातला आणि माहिती होण्यातला हा जो फरक आहे ज्ञान आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणूया आपण हा फरक ह्या दोन गोष्टी जर विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या तर अतिशय उत्तम मी एवढं सांगेन की शंभर टक्के गॅरंटीचं क्षेत्र मी नेहमी माझ्या आकाशवाणीच्या मुलाखतीमध्ये सुद्धा उद्ध म्हणजे उल्लेख केलाय की लोक असं टीका करतात की स्पर्धा परीक्षा म्हणजे खूप बेभरवश्याचं क्षेत्र आहे खूप अनसर्टन्टी आहे या क्षेत्रामध्ये बरेच मुलं चांगले चांगले हुशार मुलं इकडं वळायला पाहत नाहीत कारण काय त्यांना असं वाटतं की स्पर्धा परीक्षेमध्ये खूप अनसर्टन्टी आहे वेगवेगळे उदाहरणं पाहून ते सांगतात परंतु मी असं म्हणेन की स्पर्धा परीक्षेसारखी सर्टन्टी गॅरंटी दुसरीकडे कुठेच नाही पण तुम्ही त्या प्रॉपर वेनं गेला पाहिजे तुम्ही तुम्हाला माहित आहे की मी कशा पद्धतीनं करायचं पण तुम्ही करत नाही तर मग ते होऊ शकणार नाही ह्या दोन गोष्टीवर जर आपण चांगला भर दिलात ना म्हणजे एक तर त्याचे पूर्ण नियम आणि ती सगळी पार्श्वभूमी समजून घेणे स्पर्धा परीक्षेची आणि दुसरा नियम जे आपण समजून घेतलेला आहे ते प्रत्यक्ष आचरणात आणणे एक्झॅक्टली सर exactly, ह्या दोन गोष्टी खूपच महत्वाच्या आहे असं मला वाटतं सर आपण जे काही सांगितलं या संपूर्ण घडामोडींबद्दल किंवा कशी तयारी करायची येस तुम्हाला असं म्हणजे विद्यार्थ्यांना एक शेवटचा संदेश काय द्यावा बघा कसं आहे म्हणजे आपण शॉर्ट मध्ये मी सांगतो मुलांना नक्की एकतर पहिल्यांदा तयारी कधी करावी सुरुवात कधी केली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर ती जेवढी लवकर करता येईल तेवढी लवकर केली पाहिजे बरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा मी असं सांगू इच्छितो की तयारी कशा पद्धतीने करायची याला खूप जास्त महत्व आहे म्हणजे तुम्ही वेगवेगळी जी उदाहरणं बघतात त्या लोकांचे उदाहरण पाहत असताना त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली ह्या प्रश्नावर सगळ्यात जास्त भर दिला पाहिजे आणि तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे की हे जी स्पर्धा आहे स्पर्धेचे नियम तुम्ही समजून घेतले पाहिजे स्पर्धेचे नियम समजून घेऊन जर तुम्ही गेलात तर मी शेवटचं जे वाक्य सांगितलं त्या तेच या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेन की शंभर टक्के खात्रीचं क्षेत्र म्हणून तुम्ही इकडे वळू शकता स्पर्धा परीक्षेकडे तुम्ही शंभर टक्के खात्रीचं क्षेत्र या दृष्टिकोनातून पाहू शकता ओके सर okay, आता या भागामध्ये आपण एवढ्या बेसिक पॉईंट्स आपण क्लिअर केलेत हो oh. पुढच्या काही भागांमध्ये अजून सरांकडनं भरपूर सारे इन्फॉर्मेशन आपण गोळा करणार आहोत ओके okay. पुढील जे काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत हे पण नक्की बघा टॉपर संवादमध्ये विशाल भेदुरकरांसोबत आपल्याला खूप साऱ्या चर्चा करायच्या आहेत थँक्यू